किल्ले रायगडावर 347वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीच्या आदेशामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत केवळ 20 शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। अरे तुमचं आमचं नातं काय? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऐतिहासिक किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला। कोरोनाचे राष्ट्रीय संकट ओढवल्याने सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक कार्यक्रम शासन नियम व अटीशर्तींचे पालन करून करावेत असे आदेश प्रशासनाने दिले आहेत। प्रतिवर्षीप्रमाणे या शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवप्रेमींची गर्दी नसली तरी सर्वच विधी प्रथेप्रमाणे साजरे करण्यात आले। यावेळी कोरोनाच्या युद्धात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा योद्धे म्हणून गौरव करण्यात आला। यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले ते पाहूयात। माझ्या आव्हानापेक्षा त्यांनाही माहित होत की स्वराज्य हे निर्माण का झालं। स्वराज्य हे निर्माण झालं हे समाज हिताच्यासाठी आणि देश हिताच्यासाठी। आणि शिवाजी महाराज हे स्वतः प्रजाहितदक्ष राजा असल्यामुळं आपली सर्व शिवभक्तांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या ठिकाणी आलेलं संकट तिथंच मात करत पाहिजे। आपण आलेले संकट हे तिथंच मात करून हद्दभर करून पुढे कसं जायचं। आणि म्हणून शिवभक्त आज आपापल्या घरी राहून शिवाजी महाराजांना आज वंदन करायला लागलं। याबद्दल मी सगळ्या शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो। या प्रसंगी मला हेही सांगायचंय की ज्यांनी आपल्यासाठी सेवा दिली या कोरोनाच्या संकटाच्या माध्यमातून ज्यांनी सेवा दिली आपल्याला, मग ते पोलीस असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील, स्वच्छता कामगार असतील, अॅम्ब्युलन्स मधला ड्रायव्हर असेल, यांनी आपल्या जीवाचा प्राण काही बघितलं नाही पण आपली देशाची सेवा आहे हे शिवाजी महाराजांनी दिलेला आदर्श आपल्याला आहे। आणि ही सेवा ओ रात्र तिने केली आणि म्हणून आज वेळ आलेली आहे की आता आपण ही सेवा या सगळ्या प्रशासनाची करायची आहे। ज्यांचं नावं मी घेतले त्यांची करायची आहे। म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्शाच्या पुढे पाळायचं असेल तर निश्चितपणाने ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे सेवा केलेली आहे, या सगळ्या लोकांचं मी मनापासून या राजसदरवरून या शिवाजी महाराजांना जिथं छत्रपती यांना संबोधलं गेलं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरुवात झाला या ठिकाणी या राजसदरवरून या सगळ्या शिवभक्त या सगळ्या योद्ध्यांचं मी मनापासून सलाम करतो।